आपण आता थेट जाऊया हुसेन दलवाईंकडे. सर, स्वागत आहे तुमच्या आमच्या इलेक्शनच्या महाकवरेजमध्ये. जो ट्रेंड येतोय त्या ट्रेंडनुसार भाजपा जो आहे आघाडीवर आहे आणि सत्ता स्थापनेच्या खूप जवळ जाताना दिसतो आहे. एकूणच जी आघाडी जी होती विरोधी पक्षांची, काँग्रेस असेल किंवा जनता दल सेक्युलर असतील, यांचा सगळा विरोध बसून भाजप पुन्हा सत्तेत येताना दिसतोय. तुमची पहिली प्रतिक्रिया सर. हॅलो. हां सर. सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? तुमची पहिली प्रतिक्रिया हवी आहे कर्नाटक मधल्या निकालावर. हॅलो. हॅलो सर, आवाज येतोय माझा तुम्हाला? हा बोला सर. कर्नाटक मधल्या आजच्या या निकालावर तुमची पहिली प्रतिक्रिया? भाजप जो आहे 110 जागांच्या आघाडीवर आहे आणि सत्ता स्थापनेच्या अगदी समीप येऊन पोहोचलेला आहे. पहिली प्रतिक्रिया सर तुमची? हे माझ्या मते काहीतरी घोटाळे आहेत. घोटाळ्याशिवाय हे होऊ शकत नाही. असं आहे की भाजपच्या बद्दल लोकांच्या मध्ये विश्वास मुळीच नाही आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सगळं केलंय आणि कदाचित याच्यामध्ये ईव्हीएमचाही घोटाळा असू शकतो. सर, तुम्ही पहिली व्यक्ती आहात आज की ज्यांनी ईव्हीएमच्या घोटाळ्याचा उल्लेख केलेला आहे. जिथे 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 पराभव दिसतो किंवा बीजेपी जिथे त्याचवेळी तुम्हाला असे आरोप का आठवत असेल? कारण गोव्यामध्ये जेव्हा काँग्रेस जिंकत होती किंवा गोव्यामध्ये जो परफॉर्म झाला तिथे मात्र ईव्हीएमचा उल्लेख केला गेला नव्हता. या पद्धतीने ते गडबडी करतात याच्यात काही संशय नाही. तरीही आम्ही आमचा जर पराभव झाला अल्टिमेट तर आम्ही तो स्वीकारू. सर, पण एकंदरीत आपण जसं म्हणता आहात की हा पराभव झाला तर आम्ही स्वीकारू, परंतु जी आता शक्यता दिसते आहे भाजपा जे आहेत सत्ता स्थापनेच्या खूप जवळ आहेत आणि कदाचित स्वतःच्या जोरावर बहुमत खेचून आणू शकतात असं आपण पाहू शकतो. 110 जागांवर भाजपा आघाडीवर आहे आणि स्वतः मुख्यमंत्री जे आहेत सिद्धरामय्या दोन्ही मतदारसंघातनं, म्हणजे चामुंडेश्वरी आणि बदामी या दोन्ही मतदारसंघातनं पिछाडीवर आहेत. हे संकेत काय सांगतायत सर? हुसैन दलवाईंसोबत आपला संपर्क तुटलेला आहे, पण हुसैन दलवाई